गेले दहा दिवस झाले महाराष्ट्रभर ओबीसींचे मोर्चे सुरू आहे आज नागपुरात भव्य असा मोर्चा आणि या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचा ओबीसी चेहरा विजय सुद्धा सहभागी होणार आहेत भाऊ आज मोर्चा आहे काय सांगणार तुम्ही सहभागी होणार असं कळते नक्की जिथे जिथे ओबीसी मोर्चा आहे तिथे तिथे मी सहभागी होणार मी विरोधी पक्षनेतानंतर आहे पहिले ओबीसी समाजात जन्मलेला एक कार्यकर्ता आहे आणि ओ बी सी समाजाच्या मागण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी जिथे जिथे लढावं लागेल तिथे तिथे लढेल मी मराठा समाजाने बोलवलं तर मराठा समाजाच्या हक्कासाठी जाईल पण या समाजांना दोघाही समाजांना समाधान होईल अशी भूमिका सरकारने काढली आ कालच सी डब्ल्यू सीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय हैदराबादमध्ये घेण्यात आला त्यामध्ये आम्ही ठराव पारित करण्यात आला की जातनिहाय जनगणना करण्याचा सरकार सत्तेवर आल्यास देशामध्ये आपण जातनिहाय जनगणना करू असा ठराव केला दुसरा ठराव अत्यंत ऐतिहासिक आहे त्यापेक्षा एक मोठा ठराव केला की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेऊ खरी मागणी आमची हीच आहे कारण तुम्ही शंभर टक्क्यावर आरक्षण न्या से पहिल्यांदा तर जातनिहाय जनगणना करा आणि दुसरं पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण न्या म्हणजे ज्या समाजाचं जेवढं आहेत तेवढे आरक्षण सगळ्यांना मिळेल आम्ही जर पंचावन्न टक्के असू तर पंचावन्न मिळेल आम्ही चाळीस असू तर आम्हाला चाळीस टक्के मिळेल पण हे जातं जनगणना झाल्याशिवाय करणार नाही ज्या ज्या समाजाचं जेवढं आहे तेवढं त्यांना मिळावं आता हीच त्यातला तोडगा होता आणि आमच्या सी डब्ल्यू सीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये काल हा ऐतिहासिक निर्णय झाला या निर्णयाचं खऱ्या अर्थानं देशातील लोकांनी प्रचंड स्वागत केलं पाहिजेत असा निर्णय आहे मी मुळात पुन्हा सांगतो आपल्याला की ही मोर्चे निघत असताना ओबीसीच्याकडे केवळ देवेंद्रजी येऊन चर्चा करून गेलेत पण तोडगा काढण्यासाठी त्यांनी काही निर्णय ठोस घेण्याची आवश्यकता होती ते काय केलं नाही चर्चेचा प्रस्ताव दिला या आठवड्यात कदाचित ओबीसीचं शिष्टमंडळ जाण्यास तयार आहे मुंबईत देवेंद्रजी त्या दिवशी म्हटले होते की तुम्ही मुंबईत या म्हणून नाही बोलावलं तर मुंबईत नक्कीच आता मराठा समाजांच्या संदर्भातल्या तोडगा काढण्यासाठी उपोषणावर बैठक बोलवली होती सर्वपक्षीय तशीच बैठक सर्वपक्षीय बोलवा आणि सगळा एवढा मोठा समाज आहे की तुम्ही त्या समाजाकडे दुर्लक्ष कराल तर समाज तुमच्याकडे दुर्लक्ष करेल लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे आजचा आठवा दिवस आहे रवी टोंगे नावाचा आमचा तरुण उपोषणाला बसला आहे मागच्या आपण पाहिलं की सगळे मंत्रिमंडळ आपण तिकडे आमच्या जनांगे पाटलांचं उपोषणं सोडायसाठी विनंती करत होते ती केलीच पाहिजेत कोणाचे जीव जाता कामा नये आम्हाला आनंद झाला की सगळं मंत्रिमंडळ त्या मागण्यासाठी गंभीर आहे मग तीच गंभीरता ओबीसी समाजासाठी सुद्धा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि इकडे काय कोणी गावात राहून मंत्री त्या ठिकाणी जात नाहीत आणि त्यांचीच विचारपूस समाजाच्या संदर्भात इतकं संवेदनशील कसं असू शकतं त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं गावात मंत्री होते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करायला पाहिजे पण आजकाल तर भारतीय जनता पक्षामध्ये इतकंच चाललेलं आहे की कोणकोणाचं कौन चर्चाही करायला तयार नाही अशी माहिती आहे नका करू तुम्ही चर्चा पण समाजासाठी तर करा अशी आमची त्यांना विनंती होती आणि आहे आजही हा मोर्चा निघाल्यानंतर भविष्यात ओबीसी समाज जर पुन्हा एग्रेसिव झाला आणि त्या रस्त्यावर उतरतो आहे आज पण त्यांनी जर निर्णय घेतला तर या सरकारला महाग पडेल एवढं मात्र नक्की मी सांगू इच्छितो आज एक विशेष अधिवेशन सुरू होत आहे संसदेचं कसं बघतं या विशेष अधिवेशनाकडे नाही आता हे कुठले बिलत अजेंड्यावर एक विषय आहे वेळेवर काय विषय आणतात हे आता अधिवेशनात कळेल पण नक्की तुम्हाला एक सांगतो की जे निर्णय हे सरकार भीतीनं घेत आहे घाबरून घेत आहे कारण इंडिया आघाडीची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढते आहे दिवसोंदिवस या सरकारचा ग्राफ प्रचंड खाली येतो आहे आणि अशा स्थितीमध्ये सावरण्याचा प्रयत्न हे अधिवेशन घेऊन करत आहे खरं तर अधिवेशन विशेष हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये घेतलं जातं जे काही आत्ता विशेष अधिवेशन झालेत ते भारत चीन लढाई होती त्यावेळेस झालेत ज्यावेळेस अधिवेशन झालेत नव्यानं सेन्सस करायचा होता त्यावेळेस झालेत महापुरुषांच्या अमृत महोत्सव असेल किंवा सुवर्ण महोत्सव असेल अशा काळामध्ये ते विशेष अधिवेशन घेऊन गुणगौरव करण्यात आला महापुरुष बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी असतील अशा परिस्थितीमध्ये झालं पण एक आता वन नेशन वन इलेक्शन हेच कळत नाही की काल मी एक भाषण ऐकलं केजरीवालांचं के ते म्हटलं की खरं आहे की तुम्ही लोक पाच वर्षातून एकदा नेता मागायसाठी जातो आणि जनतेला विचारतो पाच वर्ष कुठे तोंड दाखवतो काय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे वन इलेक्शन वन इलेक्शन म्हणजे पाच वर्षातून एकदाच जनतेपुढे जायचं सर्व करून आणि मग महागाई वाढवायची तर कोण विचारणार नाही मतं कारण मतं मागायची गरजच नाही हे अनेक प्रश्न आहेत पण ह्या सगळ्यामध्ये हे उद्याचं अधिवेशन आजच्यापासून सुरू झालेलं अधिवेशन हे अधिवेशन जनतेला काय देतं यावर निर्भर ठरणार होणार आहे कारण तुम्ही स्वतःसाठी हे अधिवेशन घेता की फार स्वतःच्या स्वर्तासाठी की जनतेच्या हितासाठी हे अधिवेशन होत आहे हे अधिवेशन संपल्यानंतर त्याचं अनालिसिस जनता करेल शिवसेनेच्या केस आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घेतला त्या विरोधातली नाही मला वाटतं की जर कायद्यानुसार मला सर्वोच्च न्यायालयाच्याकडून अपेक्षा आहे की जर ह्या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल कायद्याचं राज्य हे दाखवायचं असेल तर या संदर्भातला निकाल उद्धवजी ठाकरे यांच्या बाजूला लागेल अशी अपेक्षा आम्हाला आहे एकूणच मूळ शिवसेना ही अशी काही खिरापत नाही की प्रसाद वाटल्यासारखं उचलून कोणाला दुसऱ्याच्या हातात द्यायचं यामध्ये कायद्याच्या दृष्टीनं पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम आहे आणि त्यांच्या बाजूनं निकाल येईल असा आम्हाला विश्वास आहे शेवटचा प्रश्न शिव शु, शिवसेना खासदाराची मागणी आहे की दहा टक्के आरक्षण या अधिवेशनात वाढवून द्यावं आणि ते मराठा समाजाला द्यावं हीच मागणी आमची पण होती अमेंडमेंट करा डब्ल्यू एसला जसं दिलं तसंच दहा टक्के वाढवा बारा टक्के वाढवा आणि ते त्या समाजाला द्यावं ही मागणी सुरुवातीपासून मी करत आलो आहे आणि ती मागणी जर शिवसेना खासदार करत असतील तर योग्य आहे खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन स्यामसह गजान माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं